आणि आज राज्यामध्ये दिवसभर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवर पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळाला पहिली बातमी आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या संदर्भातली संतोष परब हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नितेश राणे यांना जामीन नाकारला पण जामीन नाकारताना सर्वोच्च न्यायालयानं त्यांना दहा दिवस अटकेपासून दिलासा दिलाय नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी लघु आणि सूक्ष्म दिलासा असं ट्विट करत राणे पिता पुत्रांना डिवचलं दुसरी बातमी आहे ती किरीट सोमय्यानी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानाची मंत्रालयामध्ये प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित फाईल तपासण्यासाठी गेलो होतो आणि त्यावेळेस तिथे आलेल्या गुंडानं आपले फोटो काढले आणि मुख्यमंत्र्यांना फोटो काढणाऱ्या व्यक्ती कोण आहे हे माहीत आहे असा दावा किरीट सोमय्या यांनी केला तर दुसरीकडे गेल्या तीन दिवसांपासून टिपू सुलतान यांच्या नावावरून सुरू झालेला वाद आजही शमण्याचं नाव घेत नाहीये यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर निशाणा साधला दोन हजार एक आणि दोन हजार तेरा साली मुंबईमध्ये दोन रस्त्यांना टिपू सुलतान यांचं नाव देण्यात आलं आणि तेही भाजप नेत्यांच्या अध्यक्षतेखालीच असा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला एबीपी माझा उघडा डोळे